ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात नगर शहरामधील महत्त्वपूर्ण घडामोडी शहराची खबरबात मध्ये। नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची तब्बल 22.90 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जदार, जामीनदार व पुरवठा एजन्सीचे संचालक अशा एकूण 7 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी बँकेचे प्रमुख व्यवस्थापक महादेव पंढरीनाथ साळवे यांनी फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरून पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। रुग्णालयातील यंत्रसामग्री व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नगर अर्बन बँकेच्या केडगाव येथील मार्केट यार्ड शाखेतून 22.90 कोटी कर्ज घेतले होते। संगनमत करून ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याच्या आरोपावरून 14 डॉक्टरांसह 5 जणांविरुद्ध बँक संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुणाल नंदकुमार जगताप या आरोपीने जीवनसाथी.com वरून फिर्यादीशी संपर्क करून फसवणुकीने लग्न केले, तसेच ईमेलवरून धमकी देणारे मेल देखील पाठवले। आरोपीने फिर्यादीसह अनेक मुलींना जीवनसाथी.com वरून कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी रिलेशनशिपमध्ये राहून त्यांना देखील फसवले। या फिर्यादीवरून या गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुणाल नंदकुमार जगताप हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। आरोपी हा इंजिनियर असल्याने त्याला टेक्नॉलॉजीचा पूर्ण अभ्यास होता, त्यामुळे तो सहजासहजी सापडत नव्हता। या आरोपीला कर्नाटक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून ताब्यात घेतले असून ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस निरीक्षक अरुण परदेशी, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांनी केली आहे। भिंगार येथे गांधी जयंतीच्या दिवशी होणारा बालविवाह रोखण्यात पोलीस व चाइल्डलाइनला यश आले। भिंगार येथे एका 15 वर्षीय मुलीचा सोने येथील एका अल्पवयीन मुलाशी विवाह होणार होता, तशी तयारीही पूर्ण झाली होती। याबाबत अज्ञात व्यक्तीने अहमदनगर चाइल्डलाइनच्या 118 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करून या बालविवाहाची माहिती दिली। चाइल्डलाइनला ही माहिती मिळताच तातडीने भिंगार पोलीस स्टेशनला ही माहिती देण्यात आली असून हा बालविवाह रोखण्यात भिंगार पोलिसांना यश आले। तर चाइल्डलाइनच्या सदस्यांनी मुलीच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले असून अल्पवयीन मुलाशी विवाह करणार नसल्याचा लेखी जबाब सदर मुलाकडून पोलिसांनी घेतला असून कायदेशीर नोटीस बजावून त्यांना बालकल्याण समिती समोर हजर राहण्यास समज दिली। शिवसेनेच्या कार्यालयात ठेवलेल्या लेटर हेडचा काही जणांकडून गैरवापर झाल्याचे सांगत शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई यांना याबाबत पत्र पाठवले। विधानसभा निवडणुकीत विरोधी काम केल्याने माजी महापौरांसह नगरसेवकांची हकालपट्टी करा, असे पत्र शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी शिवसेनेच्या वरिष्ठांना पाठवले। असे सोशल माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली। तसेच महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरून सध्या शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद आहेत। तसेच या प्रकरणी सेनेतील काही कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून स्थानिक पातळीवरही पत्रकबाजी सुरू आहे। सारसनगरमध्ये कोविड सेंटर सुरू करायला नागरिकांचा विरोध होत आहे, तरीही एका खासगी हॉस्पिटलने ते सुरू करण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे काही संतप्त नागरिकांनी आज रात्री 8:30 सेंटरच्या बाहेरच्या कचऱ्याला आग लावण्याची घटना घडली। या आगीत हॉस्पिटलमधील काही साहित्य जळाले असून सारसनगर व मार्केट यार्ड परिसर हा दाट लोकवस्तीचा आहे, येथे कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महापालिकेचे आयुक्त डॉ प्रदीप पठारे यांच्याकडे केली होती। मात्र खासगी हॉस्पिटलकडून कोविड सेंटर सुरू करण्यात येत असल्याने संतप्त नागरिकांनी त्यांच्या भिंतीला लागून असलेल्या कचऱ्याला आग लावण्याचा प्रकार घडलाय। या आगीत हॉस्पिटलच्या आवारातील काही साहित्य जळून खाक झाले असून घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप, नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी हॉस्पिटलला भेट दिली। दरम्यान पोलिसांनी काही नागरिकांना ताब्यात देखील घेतलं असल्याचं कळतंय। तर या महत्त्वपूर्ण बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।